महाराष्ट्राच्या विधानसभेचं बिगुल वाजल्यानंतर या रणसंग्रामात छोट्या मोठ्या राजकीय पक्षांच्या सोबतीनं अनेक राजकीय सामाजिक संस्था आणि संघटना यांच्या ताकदीचा वापर होणार आहे जो महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात आपण पाहिलेला आहे अनेक संघटनांचा असा वापर झालेला आहे महाराष्ट्रातलं जातीय समीकरण या निवडणुकांच्या निकालांवर परिणाम करणारा सगळ्यात मोठा घटक आहे या जाती समूहांचा राज्यातल्या काही ठराविक भागात प्रभाव आहे दबदबा आहे अशा अनेक समाजांनी मिळून हा महाराष्ट्र घडलेला तेव्हा या महाराष्ट्राचे जे घटक आहेत त्यांचा विचार या निवडणुकांच्या अनुषंगानं आपल्याला करायलाच हवा आज आपण महाराष्ट्रातल्या अठरा पगड जाती समूहांपैकी एक असलेल्या सागरी साम्राज्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या आगरी कोळी समाजाबद्दल आणि त्या समाजाच्या अनुषंगानं ज्या काही संघटना आपल्यासमोर दिसतात त्या संघटनांबद्दल आणि त्या संघटनांच्या राजकीय प्रभावाबद्दल बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन मित्रो नमस्कार महाराष्ट्राला लाभलेल्या सातशे वीस किलोमीटर लांबीच्या समुद्र किनाऱ्यावरच्या आगरांवर ज्यांची हुकूमत असते ते म्हणजे आपले आगरी बांधव मुंबई शहर उपनगर ते अगदी वरचा पालघर जिल्हा ते खाली अगदी दक्षिणेकडे गेलो तर रायगड आणि कोकणाचा काही भाग हा या आगरी समाजातल्या लोकांनी व्यापलेला आहे पालघरप्रमाणेच ठाणे नवी मुंबई पनवेल रायगड आणि नाशिकमधल्या घोटीसारख्या आतल्या भागातही इनर सर्कलमध्येही आगरी समाज मोठ्या प्रमाणात वस्ती करून राहतो या इथल्या स्थानिक भूमिपुत्र म्हणवल्या जाणाऱ्या आगरी लोकांच्या न्याय हक्कांसाठी एक ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी साली राजाराम साळवी यांनी आगरी सेना या सामाजिक संघटनेची स्थापना केली मोठ्या प्रमाणात अशिक्षित असलेल्या आगरी समाजानं त्याकाळी तो तसा अल्पशिक्षितच होता त्या आगरी समाजानं पारंपरिक व्यवसाय करणं धन्यता मानली होती आजवर पण या अल्पसंतुष्ट वृत्तीमुळं काय झालं की हा समाज फारसा पुढे प्रगती करत वर आलाच नाही आणि हे पाहून राजाराम साळवींनी आगरी सेनेचा हा जो थॉट प्रोसेस आहे जो विचार आहे तो पुढे आणला मराठी माणसांच्या न्यायी हक्कांसाठी जसा शिवसेनेचा जन्म झाला तसाच आगरी सेनेनं स्थानिक भूमिपुत्र आणि बहुजन समाज जो आहे त्या आगरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी कंबर कसली एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार चोवीस आता दोन हजार चोवीसपर्यंत तब्बल अडतीस वर्ष ही आगरी सेना कार्यरत आहे या कालखंडात आगरी सेनेनं आपल्या समाजासाठी प्रचंड जीवतोड मेहनत घेत काम केलेलं आहे अनेक विषय अनेक मुद्दे जे समाजाच्या प्रगतीसाठी उचलणं गरजेचं होतं ते उचलू ते मोठमोठे आंदोलनं आगरी सेनेच्या नेतृत्वानं केलेली आहेत जे समाजाच्या उत्थानासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या समाजाला आरक्षण मिळवून देणं इतरही नोकरी व्यवसाय या सगळ्या गोष्टींसाठी झटणं हा आगरी समाज जो व्यवसाय करतो त्या व्यवसायाशी संबंधित अनेक गोष्टी आहेत नैसर्गिक समस्या नैसर्गिक आपत्ती येते वादळ किंवा पूर येणं या सगळ्या गोष्टींचा फटका हा आगरी समाजाला बसत होता त्यासाठी बरीच आंदोलनं झाली अगदी तुम्ही पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार पट्ट्यातल्या बालयोगी सदानंद महाराजांच्या आश्रमावर जेव्हा काही समाजविघातक गोष्टींनी तो आश्रम पाडण्याच्या दृष्टीने पावलं उचलली होती तेव्हा हा आगरी समाज कसा रस्त्यावर एकवटला होता तेही आपण पाहिलेलं अख्खा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला होता हजारो आगरी रस्त्यावर उतरले होते आता हा आगरी समाज ज्या भागात बहुसंख्या आहे त्या भागात त्यांचा मतटक्का हा निर्णायक असल्यानं त्या त्या भागात आगरी सेनेला आपल्यासोबत घेणं ही महाराष्ट्रातल्या प्रस्थापित राजकीय पक्षांची गरज होऊन बसली मग काय आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी यांच्या कार्यकाळातही राजकारणी आगरी सेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी धडपडत असायचे एक समाज जो मासेमारी करतो खाजनातल्या मिठागारांमध्ये मिठाचं उत्पादन करतो तर काही लोक हे भातशेती करतात आगरी लोक अशा या समाजाबद्दल सरकारी पातळीवर प्रचंड अनास्था आहे कारण एकोणीसशे एकतीसला या समाजाची शिरगंती झाली होती त्यात हे लोक होते चार लाख तेरा हजारच्या आसपास होते कालांतरानं ते वाढतच गेलेत वाढलेत पण पुढे त्यांची जात जातनिहाय शिरगंती झालेली नाही त्यामुळं हा आकडा आज ठामपणे मांडता येत नाही आकडा नसल्यानं ना विकास योजनांचा लाभही घेता येत नाही किंवा या समाजासाठी सरकार कुठली योजना जाहीर करणार तर कुठल्या बेसवर करणार अशा या दुर्दैवी आगरी समाजाला त्यांची जी ताकद आहे ना ती ताकद पुरेपूर ठाऊक आहे ही ताकद म्हणजे सेना आज निवडणुका आल्या की राजकारण्या आठवते ती आगरी सेना त्यामागचं से कारण या भोळ्याबाबड्या काहीशा अल्पशिक्षित समाजाच्या एक गटा मतांची वोट बँक ठाण्याच्या कळवा परिसरात स्थापन झालेल्या आगरी सेनेनं ठाणे महानगरपालिका निवडणुकीत आपलं अस्तित्व दाखवून दिलं होतं राजाराम साळवींचे बंधू मनोहर साळवी हे दोनदा ठाण्याचे महापौर बनले पण त्या यशाव्यतिरिक्त सेनेची चमक राजकीय वर्तुळात फारशी दिसली नाही कुठेच दिसली नाही कारण मोठ्या आणि प्रस्थापित राजकीय पक्षांनी आगरी सेनेचा पाठिंबा नेहमीच गृहीत धरत त्यांना फारसं प्रतिनिधित्व देण्यात कुचराई केली आहेत ना आपल्या सोबतच आहेत कुठे आहे जातील हा विचार हे मोठे राजकीय पक्ष करत आले आगरी समाज जसा ठाणे कळवा मुंब्रा नवी मुंबई या भागात मोठ्या प्रमाणात आहे तसाच तो पालघर जिल्ह्यातही आहे पालघरच्या बोईसर वसई नालासोपारा या तीन विधानसभा मतदारसंघात आगरी कोळी मांगेला आणि आदिवासी समाज या समाजाशी मतं निर्णायक आहेत या भागामध्ये आगरी सेनेचं नेतृत्व करणारे कैलास पाटील हे सातत्यानं आगरी सेनेचा भगवा कसा फडकत राहील याच विचारानं सामाजिक कार्य करत असतात पण वसई विरार नालासोपारा या नाला जुळ्या शहरात पूर्वापार चालत आलेलं ठाकूर कुटुंबियांचं दहशतीचं आणि गुंडगिरीचं राजकारण त्यांचं स्थानिक बहुजनांचा हा नकली मुखवटा आणि त्यातून चालवलेलं भूमिपुत्र कार्ड तर खर इथले खरे भूमिपुत्र कोळी आगरी पण आजूबाजूच्या तालुक्यातून येऊन इथं वसलेले काही वेगळ्याच समाजाचे लोक संघटित गुन्हेगारीच्या जोरावर वरसड झाले आज वसई विरार आणि नालासोपारा हा महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्या लोंढ्यांना सामावून घेणारा डम्पिंग यार्ड बनलेला आहे आणि या डम्पिंग यार्डला स्वस्तात मिळणाऱ्या अनधिकृत घराचं लो बजेट हाऊसिंग हब बनवलंय ते इथल्या सत्ताधाऱ्यांनी बाहेरून आलेले सारे चाकरमाणी त्यात त्यात ते, ते पडले मिंदे इथल्या सत्ताधाऱ्यांचे इथल्या अनागोंदीबद्दल ते कसला आवाज उठवणार आणि कुणाच्या समोर आवाज उठवणार ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीचं एक हाती वर्चस्व असलेली महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण बनलेली आहे या शहराचा जा विकास झालाच नाही असं मी अजिबातच म्हणणार नाही पण तो विकास कसा झालाय माहिती आहे का तुम्हाला या विकासासोबत ही शहरं बकाल बनवली गेलीत आणि बनवली कोणी ती या लोकप्रतिनिधींनी बनवली बिनबोबाटपणे डोळे झाकून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी बनवले पण या स्थानिक म्हणणाऱ्यांच्या आरेला कार्य करायला एकही राजकीय पक्ष पुढे येत नसताना इथून फक्त सेनाच या प्रस्थापितांच्या गुंडगिरीविरोधात आणि त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात पुराव्यानिशी लढताना दिसते विशेषतः सेनेचे उपाध्यक्ष कैलास पाटील मी कैलास पाटलांची एक खास मुलाखत घेणार आहे या सगळ्या संदर्भात आज जो काही या मतदारसंघाचा अभ्यास केला त्या मतदार मतदार आहे त्यावरून मला हे जे काही चित्र दिसतंय ते तुमच्यासमोर मांडतोय मी दोन हजार चौदापासून पालघर लोकसभा मतदारसंघ असो की या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा ज्या आहेत त्या विधानसभेचे मतदारसंघ भारतीय जनता पक्ष बहुजन विकास आघाडीच्या स्थानिक कार्डला छेद देत तगडी लढत द्यायला लागलेला आहे चौदापासून भाजपा सेना युतीचा उमेदवार या मतदारसंघात लढत असताना त्यालाही जातीपातीच्या मतांचं समीकरण जुळवावं लागतंच त्यावेळेस आगरी कोळी बहुजन समाजाशी मतं मिळवण्यासाठी आठवते ते आगरी सेना या दोन्ही पक्षांकडे बऱ्याचदा सक्षम उमेदवारही नसतात जे पारंपरिकरित्या आजवर इथल्या ठराविक मतदारसंघातून लढत आलेत ते बहुजन विकास आघाडीशी नुरा कुस्ती खेळतात लुटूपुटूची आणि नंतर ठरल्याप्रमाणे हरतात त्यात त्या, त्या उमेदवाराचे ठाकूर कुटुंबियांशी असलेले घरोब्याचे संबंध किंवा व्यावसायिक संबंध आडवे येतात भारतीय जनता पक्षासारख्या विस्तारवादी पक्षाला पालघरमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करावं असं का वाटत नाही याचंच मला आश्चर्य वाटतं का ते आजही काही राजकीय हितसंबंध जपत बोट भूमिका घेत असतात यंदाच्या निवडणुकीत एक तगडा उमेदवार बहुजन विकास आघाडीच्या विरोधात उभा टाकेल असं वातावरण निर्माण झालेलं असताना वरून काहीतरी हालचाली झाल्या आणि त्या उमेदवारानं माघार घेतली त्यावरही मी बोलणार आहे पण आगरी सेनेचा उमेदवार त्यातल्या त्यात तो जर सतत आंदोलनांच्या माध्यमातून जनतेच्या परिचयातला उमेदवार असेल तर त्या उमेदवाराला भाजपा सेना युती उमेदवारी का देत नाही हा मोठा कळीचा मुद्दा आहे आपण या जिल्ह्यातल्या फक्त तीन जागांबद्दल बोलतो आहे बरं का ज्यात वसई नालासोपारा आणि बोईसर हे विधानसभा मतदारसंघ येतात यातल्या प्रत्येक मतदारसंघात आगरी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत वसईत अठ्ठ्याण्णव गावं आहेत आगरी समाजाची नालासोपार्यात अठरा गावं आहेत त्थ आणि बोईसरमध्ये चोवीस गाव आहेत जे आगरी समाजाचे आहेत नालासोपारा मतदारसंघात ज्यूचंद्र नारंगी गास कोपरी, कोपरी भातपाडा शिरगाव डोंगरपाडा कोशिंबे निळेमोरे अशा काही गावात आगरी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे यांचं मतदान किमान चाळीस ते बेचाळीस हजार इतकं आहे त्या व्यतिरिक्त पन्नास हजार मतदारांना प्रभावित करता येईल असं काम आगरीसेनेचं आहे से। आणि या मतदारसंघातला ट्रेंड पाहता बेचाळीस त्रेचाळीस हजारांच्या मार्जिननं इथं बहुजन विकास आघाडीचा उमेदवार जिंकून येतो हे मार्जिन तोडणं इतर उमेदवारांना जमत नाही कारण ते मनापासून लढतच नाही फक्त मागच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे प्रदीप शर्मा यांनी जोर लावला होता आणि त्यांच्या काही चुकीच्या वक्तव्यांनी ऐनवेळी विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालं आणि मग ही लढत स्थानिक विरुद्ध बाहेरचे उपरे अशी बनवली गेली उत्तर भारतीयांची मोठ्या प्रमाणातली मतं जी प्रदीप शर्मांना जाणार जाणार असं म्हटलं जात होतं त्यातही खिंडार पाडलं गेलं पैसे वाटले गेले मग ते पैसे वाटणाऱ्यांना पकडणं आरोप प्रत्यारोप हाणामाऱ्या अशा रंजक घडामोडींनी ती निवडणूक गाजली आणि त्या निवडणुकीत प्रदीप शर्मा बेचाळीस हजार मतांनी पराभूत झाले मग त्यावेळेस आगरी समाजाची मतं हीसुद्धा विभागली गेली काही मतंही बहुजन विकास आघाडीला गेली तर काही मतं युतीच्या उमेदवाराला पडली त्यामुळे निकाल हे असे लागले हे काही जे आहे विनिंग मार्जिन जे आहे ना हे विनिंग मार्जिन कसं बदलता येऊ शकतं याचा विचार करून जर युतीनं आपला उमेदवार म्हणून स्थानिक आगरी सेनेच्या नेत्याला उभं केलं तर नालासोपाऱ्यातली जागा नव्हे तर आजूबाजूच्या दोन्ही मतदारसंघातली आगरी मतं ही युतीच्या उमेदवारांना पडतील कारण आजवर या समाजाला कुठल्याच राजकीय पक्षानं प्रतिनिधित्व दिलेलं नाही आगरी समाज हा राजकीय लाभांपासून वंचितच राहिलेला आहे त्यात नालासोपाऱ्यातल्या आचोळे इथल्या एक्केचाळीस अनधिकृत इमारतींचा प्रश्न सध्या तिथं गाजतो आहे त्याप्रकरणी आगरी सेना स्थानिक रहिवाशांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलेली आहे त्या एक्केचाळीस इमारतीतल्या पंधरा हजार रहिवाशांना न्याय मिळवून देण्याची आग्रही भूमिका आगरी सेनेची आहे ते तेव्हा ऐन निवडणुकीत या पंधरा हजारहून अधिक रहिवाशांची मतं आणि अठरा गावातली चाळीस ते बेचाळीस हजार मतं यांच्यासह युतीची जी हक्काची मतं आहेत यांची जर बेरीज केली तर नालासोपाऱ्यात महायुतीचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो सोबतच या विजयी उत्साहाचा परिणाम लगतच्या दोन्ही मतदारसंघात होऊ दो शकतो वसई आणि बोयसर इथल्या भाजपा किंवा सेनेच्या उमेदवाराला आगरी सेनेचा आणि आगरी समाजाचा पाठिंबाच नाही तर एक गठ्ठा मतदानही होऊ शकतं आज नालासोपाऱ्यात आगरी सेनेचा एक सक्षम चेहरा म्हणून कैलास पाटील यांचं नाव पुढे येत आहे सेना आजही महायुतीतला घटक पक्ष आहे आगरी समाज हा कट्टर हिंदुत्ववादी असला तरी सर्व धर्म समभाव वगैरे जपणार आहे वसई विरार भागातला किंवा पालघर पट्ट्यातला जो आगरी समाज आहे तो सगळ्या धर्मियांशी समानतेने वागणार आहे त्यामुळे भाजपा किंवा शिवसेनेला मनापासून जर वसई विरार पालघर या पट्ट्यात आपापला राजकीय प्रवेश करून घ्यायचाच असेल तर आगरी सेनेचं महत्त्व ओळखत त्यांना सन्मानजनक प्रतिनिधित्व देणं गरजेचं आहे आगरी सेनेसारख्या अशा अनेक समाजांच्या लढाऊ संघटना महाराष्ट्रभर पसरलेल्या आहेत या संघटनांची राजकीय ताकद तशी मोठी आहे पण ती आजवर कोणी जोखलेली नाही आहे त्यामुळे ती समोर आलेली नाही आहे कोणाची अशा दुर्लक्षित समाज घटकांना या निवडणुकीत न्याय देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तेव्हा पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका सामाजिक शक्तीबद्दल बोलूयात आज आग्रिसेनेबद्दल बोललो तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच आणि हो हे जे काही विश्लेषण होतं एका समाजाबद्दल एका समाजाच्या राजकीय सामाजिक संघटनेबद्दल ते तुम्हाला कसं वाटलं आग्रिसेनेबद्दल तुमची काही मतं असतील काही मतांतरं असतील तर ती जरूर कमेंटच्या माध्यमातून कळवा जर तुम्ही पालघर जिल्ह्यात राहत असाल वसई विरार नालासोपारा या हाऊसिंग हब असलेल्या अर्थात ज्याला मी मगाशी डम्पिंग यार्ड म्हणालो त्या डम्पिंग यार्डमध्ये जर तुम्ही राहत असाल तिथल्या नरक यातना भोगत असाल तर तुमचं काय मत आहे ते जरूर कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा तुर्तास थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार